नमस्कार. बदलापूरमध्ये घडलेल्या दोन चिमुकलींवर अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर बदलापूरकरांचा आक्रोश पाहायला मिळाला. नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. मात्र हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील बड्या नेत्यांनी केला. यावरूनच विरोधकांनी संताप व्यक्त केला असून आता थेट पुरावेच दाखवले आहेत. बदलापूरचे आंदोलन हे विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या कारवाईची महत्त्वाची कागदपत्रे शेअर केली आहेत. शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचे अजून एक फेक नेरेटिव्ह असं म्हणत त्यांनी हे ट्विट केलं आहे. बदलापूर प्रकरणी केलेलं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा, स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस जी उघडाडोळे बगानेट बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड ऍप्लिकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक भाडोत्री आणि बाहेरची आहेत. काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मी फक्त 2 महिन्यात एका आरोपीला फाशी मिळवून दिली होती असं शिंदे यांनी भाषणादरम्यान म्हटलं आहे. यावरूनच आता ठाकरेंनी शिंदेना चांगलाच टोला लगावला आहे. मुख्यमंत्री म्हणत असतील 2 महिन्यात फाशी दिली एका आरोपीला, तर त्याची SIT नेमा आणि कोणाला फाशी दिली ते सांगा. क्षमता नसलेला हा मुख्यमंत्री आहे असं ठाकरेंनी म्हटलं आहे. यावर आता शिंदे काय प्रत्युत्तर देतात हे पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका. धन्यवाद.